अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकाया चक्षुर्विमितेन तस्मै श्री गुरुवे नमः। आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार बंधू, सूत्र संचालक, फोटोग्राफर आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधू, आज खरोखर जो आम्हाला पुरस्कार दिला जात आहे याबद्दल जर मला माझं मनोगत व्यक्त करायचं असेल तर मी असं म्हणेन की इथं सर्व उपस्थित सर्व विद्वानांनी मिळून केलेल्या एका विद्येचा, कलेचा, ज्ञानाचा तो आदर सत्कार आहे। आम्ही तर केवळ एक सामान्य जन आहोत असं आम्हाला म्हणायचं। कारण एक गोष्ट सांगतो मी की काय असतं की एका रस्त्याने गाढव चाललेलं असतो आणि त्या गाढवाच्या पाठीवर काही देवांचे फोटो टाकलेले असतात, त्यामुळे काही श्रद्धाळू भाविक जे असतात, जाणकार त्या देवांच्या बद्दल जी माहिती असते त्यामुळे ते काय करतात की त्या फोटोला नमस्कार करत असतात। मग त्या गाढवाला काय वाटत असतं की हे सगळे नमस्कार मलाच करतात, त्याच्यामुळे त्याला एक फार गर्व आणि अहंकार यायला लागलेला असतो। पण तशा पद्धतीने आम्ही जाणतो की हे जे पुरस्कार किंवा जो काही मान सन्मान आहे तो आमच्या ठिकाणी जे काही परोपकारी भावना आहे, जी काही थोडीफार त्यागी वृत्ती आहे, जे काही आम्ही सामाजिक बांधिलकी जपत आहोत त्याबद्दल आहे, त्या विद्येची आहे असं मी मानतो आणि त्या विद्येलाच मी तो पुरस्कार समर्पित करतो असं म्हणायचं आहे। आणि हा पुरस्कार आमचे जे सूत्रसंचालक आहेत, जे मार्गदर्शक गुरु मित्र सगळेच आहेत, ते नेहमी म्हणत असतात मला की हे जे पुरस्कार आहे ते तुम्हाला आतापर्यंतच्या कार्याची दिलेली पोचपावती आहे आणि जे भविष्यात तुम्हाला यातून प्रेरणा घेऊन तुम्हाला भविष्यामध्ये इसार पावती जी आहे ते घेऊन तुम्हाला अजून यापेक्षाही चांगल्या पद्धतीने कार्य करायचं असं त्यांना दरवेळी मला सांगत असतात। आणि आज धाडिया साहेब इथं आहेत, त्या विशेष मला सांगायची इच्छा आहे की आपलं आरोग्य अमृत नावाचं जे पुस्तक आहे, जे 600 पाणी आहे, त्याची प्रथम आवृत्ती जेव्हा आम्ही स्थानिक लेवलला काढली होती तेव्हा त्या ह्याला पुस्तकाला जवळजवळ 4 राज्यातनं 60 जवळजवळ पत्र आम्हाला वेगळ्या प्रकारचे शुभ संदेश मिळाले, ज्यात नरेंद्र मोदी साहेबांचेही 2 आहेत अशा शुभ संदेश त्यांना। तर दुसरी जी आवृत्ती आहे ते माझी खूप इच्छा होती की ते चांगल्या पद्धतीने जागतिक लेवलची व्हावी। तर अमित जे आपले वाडेकर साहेब आहेत ते आमचे माझं जे सासर आहे ते अहमदनगर आहे, तर तिथून आमचे जवळचे संबंध, त्यातून मी त्यांना विनंती केली, त्यांनी ते पुस्तक 2 महिने चाळत होते आणि आपल्या टीम समोर ते टाकलं होतं आणि त्यातून त्यांनी ते सिलेक्शन केले आणि जागतिक लेवलचं ते पुस्तक काढण्याचा ते प्रयत्न चालू आहेत, आपले आशीर्वाद फार आहेत त्यामागे। आणि त्या पुस्तकाबद्दल 2 ते 3 एकाच मिनिटामध्ये सांगतो की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आजकाल प्रत्येक जण व्यक्ती पैसा हा श्रेष्ठ मानून त्या मागं पळत असतो। आपण व्हॉट्सअपवर वाचतो की एखाद्या माकडासमोर जर 2 केळी ठेवले आणि 1 लाख रुपये जर ठेवले तर माकड काय उचलेल, केळी उचलेल। कारण हे लक्षात येत नाही तेव्हा आपण जर 1 पैसे घेतले तर आयुष्यभर आपण केळी खाऊ शकतो। तशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीसमोर जर भरपूर पैसे ठेवले आणि थोडंसं आरोग्य ठेवलं तर तो पैशाकडे पळेल, पण त्याला हे लक्षात येत नाही की शारीरिक, मानसिक आणि आत्मिक जर आरोग्य आपल्याला प्राप्त झालं तर आपण या आरोग्याच्या जोरावर आपण कित्येक कोटी रुपये किंवा कित्येक काही गोष्टी मिळवू शकतो अशा पद्धतीने। म्हणून त्या पुस्तकाचा बेसच जो आहे ते पैशापेक्षाही 5 गोष्ट श्रेष्ठ सांगितलेत आपल्या संस्कृतीने, ते म्हणजे आरोग्य विद्वत्ता सज्जन मैत्री महात्म्य जन्मा स्वाधीनता च पुरुषम यत ऐश्वर्यम विना अप्यर्थम। म्हणजे पैशापेक्षा श्रेष्ठ गोष्ट म्हणजे आरोग्य। कारण का धर्मार्थ काम मोक्षाला आरोग्य मनोत्तम सांगितले, कारण जीवन जगताना प्रत्येक मनुष्याला जन्माला आल्यानंतर 4 गोष्टी प्राप्त करायच्या असतात। धर्म म्हणजे कर्तव्य, कर्मेती धर्म, अर्थ म्हणजे पैसा कमवणे, धर्म अर्थ काम आणि म्हणजे वेगळ्या प्रकारचे सुखभोग आणि शेवटी मोक्ष प्राप्ती जे काय असेल सुख दुःखातून मुक्ती। तर हे बेस जर घडवायचं असेल तर आपल्याला हे आरोग्य हे पाया आहे आणि आरोग्य प्रथम, त्यानंतर शिक्षण, त्यानंतर धर्म अर्थ सॉरी आरोग्य विद्वत्ता सज्जन मैत्री महान, म्हणजे की चांगल्या लोकांची जी मैत्री आहे ती पैशापेक्षा देखील श्रेष्ठ आहे। आज कित्येक पैसे देऊनही पुरस्कार मिळत नाही आहेत, पण एखाद्या व्यक्तीचा आशीर्वाद असेल, त्यांची दृष्टी जर आपल्यावर पडली तर आपोआप त्या गोष्टी घडू शकतात। म्हणजे सज्जन मैत्री किती महत्वाची आहे, आरोग्य विद्वत्ता सज्जन मैत्री महाकुले जन्मा, हे महाकुले जन्मा म्हणजे एक पैशापेक्षा श्रेष्ठ आहे, पण ते आपल्या हातामध्ये नाही आहे। म्हणजे संस्कारक्षम परिवारामध्ये जन्म हे जे आहे ती ह्या जन्मात जर आपण परोपकार किंवा चांगले कार्य जर केलं तर त्याची शिदोरी म्हणून आपल्याला पुढचा जन्म हा एका संस्कारक्षम परिवारामध्ये मिळू शकतो। कशा पद्धतीने जे स्वातंत्र्यवीर किंवा देशाचे सैनिक आहेत जे सीमेवर लढतात ते जेव्हा शहीद होतात ना तेव्हा त्यांना पुढचा जन्म अशा पद्धतीने मिळत असतो। कारण भागवतगीतेमध्ये एक वाक्य आलेलं आहे, श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो की एखादा चांगला काम करणारा जर मध्येच गेला तर त्याला पुढच्या जन्मी चांगला जन्म प्राप्त होतो संस्कारक्षम परिवारामध्ये आणि राहिलेले या जन्मातलं काम तो पूर्ण करतो। आणि सगळ्यात शेवटी म्हणजे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे ते स्वातंत्र्यता। स्वातंत्र्य काय आहे आता मला सांगण्याची गरज नाही, आपल्याला संपूर्ण माहिती आहे। आणि लक्षात घ्या त्या पुस्तकाचा बेस हे असा आहे की सध्या जे आपण पाहतो की ज्वलंत उदाहरण समाजामध्ये जे आहे ते दहशतवाद, आतंकवाद, वाढती व्यसनाधीनता, स्त्रीभ्रूण हत्या,
त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी ज्या असतील, तर ह्या सगळ्या गोष्टींवर जर आपण विचार केला तर वेगवेगळी संस्था काम करायला लागतात. पण त्याच्यावर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती संस्कार. तर ते संस्कार आपल्या पुस्तकातून बाहेर पडावेत अशी एवढी माझी इच्छा होती. आणि सध्याच्या या T20 यांत्रिक युगामध्ये आपल्याला माहिती आहे की शारीरिक कष्ट कमी होऊन मानसिक ताणतणाव अधिक वाढलेला आहे. त्याच्यामुळं जे काही सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स निर्माण झालेले आहेत, जे ब्लड प्रेशर असेल, डायबिटीस असेल, हार्ट अटॅक असतील, कॅन्सर असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक आजार असतील, श्वास असेल, दमा असेल किंवा संधिवात असतील, की जे आयुष्यात कधी पूर्णपणे नीट होत नाहीत, ॲलोपॅथीने ते फक्त कंट्रोलमध्ये आणले जातात, परिपूर्ण नीट होत नाहीत, पण आपल्या पुस्तकाच्या मार्गदर्शनाने ती 100% कव्हर कशा पद्धतीने होतील. तर आपला बेसच आहे नॉट अ सिंगल पॅथी मॅनेज द सोशल प्रॉब्लेम, सोसायटी नीड द ऑल द सायन्सेस. त्यामुळे योग, आयुर्वेद, अध्यात्म आणि मॉडर्न सायन्स ह्या सगळ्या पद्धतीने परिपूर्ण चिकित्सा कशी मिळावी ते आपलं पुस्तक सांगणार आहे. भारतामध्ये पहिला अशा प्रकारचा असेल ज्याच्यामध्ये आम्ही 8 ते 10 वर्ष झालं काम करून 10 लाख रुपये खर्च करून आम्ही तिथे वैयक्तिकरित्या तयार केलेलं आहे. पण त्याच्यामध्ये छानण्याचं काम आपल्या याच्या मार्फत होत आहे. तर मी संयोजकाला विनंती धन्यवाद देतो की त्यांनी मला 2 शब्द बोलण्याची जी संधी दिली आणि आपणही माझे 2 शब्द ऐकून घेतलेले आहेत. आणि एक चिनी भाषेमध्ये म्हण आहे की जर आपल्याला 1 वर्ष समाजसेवा करायची असेल तर शेती करा, 10 वर्ष समाज करायची सेवा करायची असेल तर झाडे लावा, आणि 100 वर्ष जर समाजसेवा करायची असेल तर मनुष्य घडवा. आणि आपल्या संस्थेमार्फत नक्कीच मॅडम मनुष्य घडवण्याचं काम हे केलं जात आहे, ज्याच्यामुळे आमच्या प्रेरणेने आम्ही नक्कीच चांगलं पुढे अजूनही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू. एवढे 2 शब्द व्यक्त करून अशा संस्थेचे आणि या संस्थेला मदत करणाऱ्या सर्व व्यक्तींचा आम्हाला गर्व आणि अभिमान आहे. एवढं म्हणून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, धन्यवाद.